नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मोड आलेली मटकी आणि बटाट्याची रस्सा भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। या एक वाटी छान भिजवून घेतलेली मटकी आहे, थोडेसे मोड काढून घेतलेले आहे, त्याला तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवायचा आहे आणि अशा प्रकारे मध्यम आकाराच्या फोडी याचा आपण करून घेणार आहोत। पाव वाटी ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं, 5 ते 6 पाकळ्या लसूण आणि पाविंचं आलं, त्याचबरोबर 2 चमचे तेल, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, त्याचबरोबर 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, चिमूटभर हिंग आणि 1/2 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित बारीक असं वाटून घेणार आहोत। तर एका कढईमध्ये मी घेणार आहे तेल। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत आणि हलका असा तांबूस होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग यामध्ये आपण ॲड करूयात टोमॅटो आणि टोमॅटो छान असा मऊ शिजेपर्यंत तो परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता टोमॅटो किती छान असा शिजलेला आहे। यामध्ये ॲड करायचं आहे लाल तिखट। तुमच्या आवडीप्रमाणे हे तिखट कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। त्याचबरोबर हिंग, हळद आणि गरम मसाला, हे सर्व साहित्य आपण 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत तेलामध्ये। तसं तेल सुटलं पाहिजे, तुम्ही बघू शकता अगदी मंद आचेवर आपण हे सर्व साहित्य परतून घेणार आहोत, नाहीतर जळण्याची शक्यता असते। वाटून घेतलेलं मिश्रण ॲड करूयात आणि पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक चिरून घेतलेला बटाटा। मी याची साल काढलेली नाही आहे, तुम्ही काढलीत तरीही चालेल। त्याचबरोबर मोड आलेली मटकी, हे सुद्धा साहित्य आपण छान 3 ते 4 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर इथे परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याला एक छान अशी चव येईल। मटकी आणि बटाटा छान असा परतून घेतलेला आहे। आता आपणाला जसं हवं त्याप्रमाणे आपण अगदी कोरडी भाजी हवी असेल तर कमी पाणी ॲड करायचं आहे आणि रस्सा भाजी हवी असेल तर थोडंसं जास्त प्रमाणात आपण यामध्ये पाणी ॲड करून चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटांसाठी ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे। एकदा का शिजली तर आपण छान आणखीन एक वाफ काढून त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून ही भाजी सर्व करायला घेणार आहोत। चला तर मग तुम्हा सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका। अशाच रेसिपींसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।